नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. गोव्यात सुरक्षा आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सुरक्षा उपाय कडक करण्यात आल्याचं जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर भाडेकरू आणि कामगारांची पडताळणी अनिवार्य असून त्याचं पालन न केल्यास 10,000 रुपये दंड ठोठावला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच राज्यातील 20% पोलीस दल रात्री गस्त घालण्यावर लक्ष केंद्रित करणार असून संघटित गुन्ह्याविरुद्ध कठोर कारवाईचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे. दरम्यान सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची दर 3 वर्षांनी बदली होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 100% टेनंट व्हेरिफिकेशन 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत कंपल्सरी टेनंट व्हेरिफिकेशन फॉर्म वो पोलीस स्टेशनाचेर दिवचोच पडटलो. आणि जर 10 तारखेच्या उपरांत आमकां कोणीय कोणाकडेन रावता मेळ्ळो जेणे जर फॉर्म भरूंक ना जाल्यार जेका मॅक्झिमम फायन 10,000 रुपया तेका 10,000 रुपया भरचे पडटले. हे कंपल्सरी करतले त्या खातीर ज्याच्या घरांत कोण रावता हाणे कंपल्सरी येवन आपलो टेनंट व्हेरिफिकेशन फॉर्म भरप वो चड गरजेचो आसा. आमी एकंदर पळयता की DGP आज सगळ्यां कडेन म्हणजे इट इज कन्सर्न विथ द नॅशनल सेक्युरिटी धरून हो सगळो इश्यू जो आसा हो तेंच्या कडेन विशय मांडलो. आणि एकंदर आमी पळयता की गोंयांत असलेली कोस्टल सेक्युरिटी काल मुंबईन सर्च जो म्हणजे सेक्युरिटीक धरून एक वेगवेगळा अलर्ट जो मुंबईत दिलो तो कन्सिडर जर केला असत जाल्यार गोवा बिंग अ कोस्टल स्टेट आणि फिशिंग बोट्स खूप मोठ्या प्रमाणात असा आणि मायग्रंसीचे प्रमाण स्पेसिफिकली गोयात खूप मोठ्या प्रमाणात वाढपाक लागलेले असा. त्याका लागून व्हेरिफिकेशन जावप चड गरजेचे आशिले आणि ते व्हेरिफिकेशन्स करपा खातीर ऑलरेडी हांवें पोलिसांक लायल्या, इन्क्लुडींग इंडस्ट्रियल जे कॉन्ट्रॅक्टर्स असतात. आज आम्ही काही डिसिजन्स घेतला त्याचो डिटेलान प्रेस नोट सांचो पर्यंत हांव रिलीज करतलो. म्हणजे टेनंट व्हेरिफिकेशन, लेबर व्हेरिफिकेशन कंपल्सरी, लेबर कॉन्ट्रॅक्टर शुड बी रजिस्टर्ड विथ अवर लेबर कमिशनर्स. आणि जर ते लेबर कॉन्ट्रॅक्टरूय लेबर कमिशनराडे रजिस्टर्ड नासत जाल्यार ह्यान फुडें तांचीय कामां बंद जातली. आणि तांच्यांनी कन्सर्न पोलीस स्टेशनाचेर त्या लेबर कॉन्ट्रॅक्टरांनी आपले लिस्ट ऑफ द लेबर्स आणि अलॉंग विथ देअर सेफ्टी आणि सेक्युरिटी. आम्ही पळयता की फाटले जर इश्यू सगळे काढून पळयले जाल्यार प्रत्येक क्रायम म्हणजे डिफरंट क्रायम्स जर पळयत जाल्यार मॅक्झिमम हे भायरसून येयल्ले जे लोक आहा खंयच्याय स्टेटींतल्यान आसूनी भायरसून येयल्ले लोक जे हे इनवॉल्व आसात ते कंट्रोल कसो करपाचो ताजेर वेरियस रित्या डिस्कशन्स जालां. आणि वेरियस रित्या डिस्कशन जाता आसतना आमचो 20% ऑफ द पुलीस फोर्स हँड्स फोर्थ वो नायट ड्युटीचेर आसतलो कंपल्सरी. दर वील इज द पाणी PI कन्सर्न पुलीस स्टेशनचो वो तो त्याच पुलीस स्टेशनच्या एरियेत रावतलो हाज्या फुडें. तो आपल्या घराकडे वचून येऊन हांगा पुलिसींग करूंक शकचो ना. ही शूड बी कंपल्सरी अलॉंग विथ द फॅमिली, ही शूड बी द स्टेशन इन डॅट पर्टिक्युलरली एरिया त्या हितूर तो आसप हे गरजेचे आसा. ताका लागून ह्या पद्दतीचे वेगवेगळे ड्रग पॅडलर्स म्हणजे आम्ही ज्याका म्हणटा की फॉरेन कंट्रीज सुद्धा ज्यो आहा पळय बॅटिंग आणि ड्रग्स ह्या हेतूर वेगवेगळ्या पद्दतीतले हांगासले गोवा स्टेटीक टार्गेट करून त्या पद्दतीत त्यांचे डिटेक्शन कसे करचे हाज्या खातीर आमचो अँटी नार्कोटिक सेल असतलो किंवा क्राईम ब्रांच ही खूप मोठ्या प्रमाणात त्यांचेर वर्किंग करपाक सुरुवात केल्या. आणि मला खात्री असा की अशी रॅकेट्स म्हणजे जी आजकाल वेगवेगळ्या पैशाच्या क्रायमांनी वेगवेगळ्या पद्धतीने अडकपा लागल्या आतापर्यंत म्हणजे 2-3 केसीस ज्यो फॉरेन कंट्रीतल्यानूय बी आमच्या पोलिसांनी डिटेक्ट केल्यो ते जातले. अननेसेसरी थोडे दीस हांगासर रावून पासपोर्ट घेवपाचे थोड्या जाणांनी जे केला पळय न्ही ताजेरूय आमी कंट्रोल हाडटले. बेश्टेच हांगासर रावून लोकांनी बी गोंयकारांनी सावध रावपाक जाय. आपूण जर पासपोर्टा खातीर कोणाक जर NOC दिता आसत जाल्यार हाज्या फुडें त्रासान पडटले. आपल्या घरांत रावून आपल्या एड्रेसाचेर जर पासपोर्ट तो घेवपाक लागलो जाल्यार इन फ्युचर तो कितें तरी क्रायम करतलो आणि तुमी गोंयकार त्रासान पडटले. म्हणून आपल्या घरांत दवरता तो मनीस कोण, आपल्या घरांत आसा तो लेबर कोण आणि तो खंयच्यान आयला हेजे सगळे व्हेरिफिकेशन करप हे गरजेचे आसा. रोड साइड्स जे वेंडर कसलोच कांयच म्हणजे कर भरिनासतना जे घेवन हांगासर करपाक लागल्या तांकां काडून उडोवपाक लागल्या ह्या पद्दतीचे हे करपाक मेळचे ना. बीट सिस्टम ते पयलीं फॉलो करताले ती बीट सिस्टम तांकां स्ट्रोंगली म्हणजे कंप्लिटली खंयच्या घरांत कोण रावता हाजेर कंप्लिटली मॉनिटरींग जे आहा ते करपाक सुरवात केला. रेल्वेतल्यान मोठ्या प्रमाणात मायग्रंट्स येवपाक लागलेले कोकण रेल्वे असत किंवा बाकीच्यो रेल्वे हाज्या फुडें स्ट्रिक्ट विजील हो रेल्वेतल्यान येवपी लोकांचेर
हेजेर कंटिन्युअसली मॉनिटरिंग करपाक लागला. क्रायम कंट्रोल करपा खातीर वेगवेगळ्यो सिस्टम्स आमचो म्हणजे एस पी नॉर्थ, एस पी साऊथ आणि क्राईम्स हे सगळे मिळून त्यांनी एक प्रॉपर परफॉर्मय रेडी केलेलो असा. सो दॅट नाव ईच अँड एव्हरी पुलीस स्टेशन्स ह्याच हजा प्रमाणे जे असा पैलू हे वतले आणि सेक्युरिटी कन्सर्न असल्या कारणान आम्ही या सगळ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात इनलिगलिटीचे कंट्रोल दौरपा खातीर आम्ही पळयल्या की स्पेसिफिक लोक ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रायमांनी इन्वॉल्व असा. काही लिस्टेड नावाय असा त्यांनाय बी म्हणजे हद्दपार करपाचे ठरायला आणि या स्पेसिफिक लोकांचे सरकारची नजर असा. म्हणजे हे जे लोक अशा पद्धतीत एक ऑर्गनायज्ड पद्धतीत वेगवेगळे क्राईम करपाचे जे आहात पहिले त्यांनी जी सुरुवात केला ताजेर स्ट्रिक्टली गव्हर्नमेंट जे आहात पहिले उगी रावचं ना. यान पुढे तीन वर्षा झाले, तीन वर्सांनी चढ आशिल्लो पी आय त्या पुलीस स्टेशनांनी उरचे ना, त्यांनाय ट्रान्सफरी करतले. पी आय असत, पी एस आय असत किंवा पी सी असत, वी वील चेंज देम फ्रॉम द पुलीस स्टेशन टू ट्राफिक, ट्राफिक टू एस बी, एस बी टू कोस्टल. हे सगळे रोटेशन सिस्टम जे आहात सगळ्या जण थोड्या जण जाग्याचे झाले असले त्यांना शिफ्ट करपाक सुरुवात केला. खंयच्याच कोणाचा फावर लागून बिगोन जे पी आय आहात पण कोण उरचे ना, इन्क्लुडींग डिवायस बी. जस्ट आय हॅव गिवन द इन्स्ट्रक्शन म्हणजे तीन वर्सां वयर जाल्ले एकटोय खंयच्याच जाग्यार उरचो ना. ते स्ट्रिक्टली फुडल्या तीन ते चार दिसांच्या भितर सगळ्यांच्यो ऑर्डरी येवपाक सुरवात जातल्यो आणि खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ह्या हेजेर मॉनिटरिंग करपा खातीर एक सिस्टम रेडी केला. त्या सिस्टमांतल्यान म्हणजे आम्ही पळयता की व्हेरिफिकेशन ऑफ द टॅलंटाच्या सहित एक आम्ही सायबर क्राईम जो आहात पहिले हो खूप मोठ्या प्रमाणात कंट्रोल कसो दवरप वेगवेगळ्या क्राईम्साचेर हाजेर आम्ही वर्किंग करता. हाज्या फुडें म्हणजे कितें म्हणजे इवन दो मनी रिलेटेड क्रायम जरी आसत जाल्यार ताका रायबंदर आमच्या सायबर क्रायम ब्रांचीन येवपाची गरज ना. इट इज अ कंपलसरी यू शूड जस्ट डायल डेट अवर नंबर एंड दॅट कंप्लेन वील बी द रजिस्टर्ड. ही सिस्टम आम्ही फॉलो करता. सो होम डिपार्टमेंटाचे त्या खातीर आज संडे आसूनय बी हांवें सगळ्या जाणांक हांगासर आपोवन जे आमच्या डिपार्टमेंटाच्याच कॉन्फरन्स हॉलांत ही मिटींग ऑर्गनायज केली. सो दॅट ह्यान फुडें वेगवेगळ्या पद्दतीचे अशा पद्दतीन स्ट्रिक्टली सगळ्याचेर विजील जे आहा ते दवरतले. एक गजाल लोकांक पयशांची हाव जाल्या आणि लोक पैसे डबल जातले त्या खातीर खंयच्या तरी ऍप आणि बाकीच्या बारीक सारीक गजालींनी इन्वॉल्व जावपाक लागलेले आसा. माझे तर स्ट्रिक्टली लोकांक म्हणण्या व्हेरिफिकेशन करिनास तर नाका थंय इन्वेस्टमेंट करची न्ही, नाका थंयसर खंयचे ते. आतां तर म्हणजे हांव पळयतालां की वॉट डॅट इट इज क्रिप्टो करन्सी म्हणून कितें तरी नवीन आयला. अजून एक दोन तीन टायपचे म्हणजे त्या क्रिप्टो करन्सीन पैसे घातले हे गावागावांनी पावल्या. म्हणजे क्रिप्टो करन्सी तुका दिता, तू पैसे दिले आणि वगीत अकाउंटा वयल्यान पैसे लोक इन्वॉल्व करपाक लागल्या. हांवें म्हणजे रिसेंटली पळयले तर म्हणजे हांवें जाग्या ग्रामीण भागात सुद्धा ह्या क्रिप्टो करन्सीच्या नादांनी लोकांनी क्रोर्स ऑफ रुपीज वेस्ट केला. कोणाक कांयच खबर ना, तो सांगता तुजे आपूण क्रिप्टो करन्सीन इन्वेस्ट केले तुजे पैसे डबल जातले. खंयसर पैसे कोणाक आसा आनी कितें हे खबर ना. त्याती ह्या विशेष करून महिला आणि युवकांनी ह्या पद्धतीच्या भानगडीत पडचे न्ही आणि कितें जर अशी कोण जर आपल्याक सांगताय जाल्यार आमच्या पुलीस स्टेशना कडेन इन्फॉर्म करचे. ऑफकोर्स आम्ही आमची डी जी पी आणि आमचे सगळे पी आयज ह्या हेजेर योग्य तो निर्णय खंयचो जुलूस आसूं किंवा आनी कितें आसूं अकॉर्डींग टू द सिच्युएशन्स दे टेक द एक्शन अकॉर्डींग टू डॅट. म्हणजे दिवप ना दिवप डे टेक लॉ अँड ऑर्डर कितें जातली हें पळोवन ते परमिशन दितात.